18 पगड़ जातींच्या न्याय हक्कासाठी 26 जून रोजी आघाडी सरकारच्या विरोधात औरंगाबाद शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये खरं तर सरकारची भूमिकाच ठरलेली आहे की या राज्यामध्ये जे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांचा सुद्धा आवाज बंद केला, कारण अधिवेशनच होऊ द्यायचं नाही आणि आमदारांना प्रश्नच विचारू द्यायचे नाही, आमदारांना जनमानसाच्या भावना मांडू द्यायच्या नाही. या भूमिकेतून अधिवेशनच 2 दिवसाचं ठेवलं, तसंच खाली कुणीही आंदोलन करू नये म्हणून 188 कलम लावायची. त्याला कोरोनाच्या नावानं सांगायचं की नाही भाऊ, कोरोनाच्या नावानं परवानगी देता येत नाही. आणि अशा कोरोनाच्या आडी किंवा स्वतःच्या उघड पितळ पडू नये त्या आडी राहून केसेस करण्याचं काम हे सरकार करणार आहे. तरी आम्ही या कोणत्याच केसेसला न घाबरता हे आंदोलन करणार आहे. हा जनाक्रोश आहे, हा कार्यकर्ता मांडणार आहे, ते कोणीही अडवलं तरी त्याच्याकरता थांबणार नाही. आघाडी सरकारने जे ओबीसी समाजाला राजकारणामध्ये आरक्षण होतं त्याची सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू होती त्या केसमध्ये 15 महिने लक्ष न घातल्यामुळे त्याच्यामध्ये हे आरक्षण रद्द झालं. आज या आरक्षणाच्या विरोधात आम्ही 26 तारखेला या संभाजीनगर शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत, ज्या माध्यमातून सरकारला जाग यावी आणि जे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे राजकारणामधलं ते ताबडतोब त्याच्यासाठी जो इम्पिरियल डाटा सुप्रीम कोर्टात सबमिट करायला पाहिजे तो त्यांनी करून ते पुन्हा ओबीसी समाजाला मिळवून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्याकरता आमचं हे आंदोलन तीव्र असतं.